हॅलो, नमस्कार. मी शारदा श्री स्वामी समर्थ सायम. सगळ्यांचा दिवस खूप छान आणि मजेत जाऊ दे. मैत्रिणींनो, आता आहाराच्या बाबतीत म्हणाल तर आपण आपला रोजचा आहार असा असावा जेणेकरून सगळे प्रोटीन्स, विटॅमिन, सगळी जीवनसत्व आपल्या शरीरात गेली पाहिजे आणि आपलं योग्य ते पोषण झालं पाहिजे. अशाच प्रकारे आपण आपला जो आहे डायट ठरवतो, बरोबर? त्याला आपण बॅलन्स डायट म्हणतो. पण कधी कधी काय होतं, एवढं सगळं करूनसुद्धा कधी कधी काही कारणांमुळे आपलं वजन वाढत राहतं किंवा वजन जे आहे स्टेबल होत नाही. तर अशावेळेस करायचं काय आहे, तर वजन कमी करण्यासाठी आपण काय करतो, वेगवेगळे मार्ग अवलंबतो. जसं एक्सरसाइज करणे, वॉकिंग करणे, जिमला जाणं, झुंबा, एरोबिक्स वगैरे बरेच प्रकार आपण करतो. पण ह्याचबरोबर जर तुम्ही आहारामध्ये थोडेफार बदल केले तर तुमचं वजन जे आहे खूप लवकर आणि चांगल्या पद्धतीने कमी होऊ शकतं. हे बऱ्याच जणांना माहीत नसतं किंवा माहिती असतं पण ते फॉलो करायला थोडासा कंटाळा करतात. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे अशाच काही गोष्टी, म्हणजे आपल्या आहारात समजा आपण जर मूग डाळीचा समावेश केला तर नक्कीच आपल्या वजनावर त्याचा खरोखर परिणाम दिसून येतो. म्हणजे ज्यांना लवकर वजन कमी करायचं आहे, योग्य पद्धतीने वजन कमी करायचं आहे, त्यांनी आपल्या डाएटमध्ये मूग डाळीचा समावेश केला पाहिजे. मूग डाळीमध्ये खूप सारे असे गुणधर्म आहेत आणि खूप सारे असे पोषक तत्व आहेत जेणेकरून आपलं पोषणसुद्धा व्यवस्थित होतं आणि आपलं वजनसुद्धा कमी होतं. जसं की आता मूग डाळीचे आपण खूप सारे पदार्थ बनवतो, म्हणजे रोजच्या जेवणामध्ये समजा वरण भात असेल तर आपण अधूनमधून मूग डाळीचं वरण करतो, कधी कधी मूग डाळीची भजी करतो, हिरडं करतो, असे बरेचसे प्रकार करतो. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मुलांना किंवा स्वतःसाठी जर काही अजून वेगळी डिश जर बनवायची असेल मूग डाळीचा वापर करून, तर त्यासाठी मी दोन डिश आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी मूग डाळीमुळे नक्की काय परिणाम होतो आणि आपल्या आहारामध्ये रोज मूग डाळीचा समावेश का केला पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की पहा. मूग डाळीमध्ये लोह, तांब, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखी खनिजे असतात, तसंच फोलेट, फायबर आणि व्हिटॅमिन B6 सारखे सुद्धा उच्च प्रतीची प्रोटीन्स असतात. आणि बऱ्याचदा आपल्याला काही आजार असतील किंवा आपल्याला पोटाचा त्रास असेल किंवा आपण आजारातून नुकतंच उठलं असू, म्हणजे तापेतून वगैरे उठलं असू, ते आपल्याला अशक्तपणा वगैरे जाणवतो, तर अशाच आपल्याला डॉक्टरसुद्धा मूग डाळीचं सेवन करण्याचा सल्ला देतात. म्हणजे मूग डाळीचा सूप असेल किंवा मुगाची डाळ घालून खिचडी. मूग डाळ जे आहे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतं, तसंच त्यातलं फॉलिक ॲसिड जे आहे ते आपल्या मेंदूसाठी सुद्धा खूप छान आहे. म्हणूनच डॉक्टरसुद्धा आपल्याला मूग डाळीचं सेवन करण्याचा सल्ला देतात. सांगितलं मूग डाळीमुळे आपलं वजनसुद्धा कमी होतं, हे खरं आहे. मूग डाळीमध्ये कोलेसिस्टोकायनिन हे जे आपल्या शरीरातील हार्मोनचे कार्य सुधारण्यासाठी मदत, या हार्मोनमुळे आपल्याला पोट भरल्याची समस्या तसंच आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा हे हॉर्मोन जे आहे आपल्याला मदत करतं आणि त्याच्यामुळेच आपलं वजनसुद्धा कमी होतं. शक्यतो दुपारच्या जेवणामध्ये भाताबरोबर किंवा पोळीबरोबर जे आहे मूग डाळीचं सेवन करणं चांगलं मानलं जातं, त्याच्यामुळे पचनक्रियाही चांगली सुधारते, तसंच आपलं वजनसुद्धा कमी होतं. म्हणूनच रोजच्या आहारामध्ये मूग डाळीचं सेवन हे केलेच पाहिजे. जर नाश्त्यासाठी जर मूग डाळीचा तुम्ही पर्याय म्हणून विचार करत असाल तर ह्याच्यासाठी मोड आलेले मूग कधीही वापरणं चांगलं आहे. मूग डाळ आपल्या आतड्यामध्ये ब्युटेरेट नावाचे फॅटी ॲसिड तयार करायला मदत करते. आपल्या आतड्यांसाठी खूपच चांगलं असतं, ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. म्हणूनच मूग डाळीमुळे आपली पचनक्रिया किंवा पचन संस्था जी आहे खूप चांगली आहे. मूग डाळीचे सेवन केल्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्यासुद्धा कमी होते. मूग डाळ हे स्नायूंच्या आकुंचनाला प्रतिबंध घालत असल्या हृदय निरोगी राहते. म्हणूनच मूग डाळीचे सेवन करणं हे फायदेशीर मानलं. हृदयविकारापासून दूर राहायचं असेल तर रोजच्या आहारात मूग डाळीचा समावेश केलाच पाहिजे. निदान आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी मूग डाळीचा समावेश आपल्या आहारात असलाच पाहिजे. आता ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी सुद्धा मूग डाळ ही खूपच फायदेशीर मानली जाते. डाळीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण खूप कमी प्रमाणात असते, त्याच्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी जी आहे कमी होण्यास मदत होते आणि मधुमेह सुद्धा आटोक्यात राहतो. मोड आलेल्या हिरव्या मुगाचे सेवन हे मधुमेहींसाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. सेवन रक्तभिसरणासाठी सुद्धा खूप चांगले आहे. यामध्ये लोह असते जे लाल पेशीच्या रक्त निर्मितीस मदत करते, त्यामुळे अॅनिमियापासून सुद्धा बचाव करता येईल. मूग डाळीमध्ये विशेष गुणधर्म आहेत ज्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे वाढण्यास मदत होते. ज्यांना वारंवार सर्दी किंवा फ्लूची समस्या जाणवत असेल त्यांनी आपल्या रोजच्या आहारामध्ये मूग डाळीचा समावेश करायचा आहे. तसंच मोड आलेल्या मुगाचे सेवन करणं अजून जास्त फायदेशीर ठरते. मूग डाळीमुळे कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होते. असं म्हटलं जातं की मूग डाळीचे सेवन केल्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल जे आहेत कमी होते, त्याच्यामुळे आपलं हृदय निरोगी राहण्यासाठी सुद्धा मदत होते. मूग डाळीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट सुद्धा असते, ह्याच्यामध्ये K5 अँटी ऑक्सिडंट हे भरपूर प्रमाणात असते, आपल्याला फ्री रॅडिकल्स पासून वाचवण्याचे काम करते. ज्यांना रक्तदाब आहे त्यांच्यासाठी सुद्धा मूग डाळ ही खूपच फायदेशीर आहे. मूग डाळीच्या सेवनाने जे आहे उच्च रक्तदाब कमी होतो. मूग डाळीमध्ये असलेले मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर हे रक्तातील उच्च रक्तदाब कमी करण्याचे काम करतात. कफ आणि पित्त यांचे संतुलन करण्यासाठी रोजच्या आहारात मूग डाळीचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. पण या मूग डाळीमुळे आहे थोडासा वात सुद्धा वाढू शकतो. पण बऱ्याच जणांना जे आहे तुरीची डाळ खाल्ल्यामुळे खूप कफ किंवा पित्ताचा त्रास होतो,
त्यांनी आपल्या आहारामध्ये मूग डाळीचा समावेश करायचा आहे. तर हे आहेत मूग डाळीचे खूप सारे फायदे. म्हणजे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा तुम्हाला हृदयाचा काही प्रॉब्लेम असेल किंवा उच्च रक्तदाब असेल किंवा तुम्हाला तुमची इम्युनिटी वाढवायची असेल तर मूग डाळीचं सेवन हे आपल्या आहारात असणं खूप गरजेचं आहे. तर आता मूग डाळीचे जसं मी सांगितलं आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो तर आज मी तुम्हाला दोन असे वेगळे आणि पौष्टिक पदार्थ दाखवणार आहेत जे तुम्ही सहज सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. एकदम झटपट होतात, खूप सोपी कृती आहे. तर मी आता ह्याच्यापुढे जो आहे व्हिडिओ अटॅच करत आहे की हे जे मूग डाळीपासून बनवलेले दोन पदार्थ आहेत ते कसे बनवायचे, अशा प्रकारचे वेगवेगळे पदार्थ बनवून तुम्ही तुमच्या आहारामध्ये मूग डाळीचा समावेश करू शकता. आपला पहिला पदार्थ आहे मूग डाळीचा पराठा. तर इथे मी मूग डाळ जी आहे 2 ते 3 तास भिजत घातली होती. तुम्ही रात्रभरसुद्धा भिजू शकता जर तुमच्याकडे टाईम नसेल तर. मी ते 1 वाटी मूग डाळ भिजत घातली होती, त्यातली 1/2 वाटी मी पराठ्यासाठी घेत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला, त्याच्यानंतर 1/2 चमचा जिरे टाकायचं आहे. मूग डाळ ही अक्कीच ठेवायची आहे, आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची नाही. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे, लाल मिरची पावडर टाकायची आहे. लाल मिरची तुम्ही कितपत तिखट टाकता त्यानुसार तुम्ही जे आहे कमी जास्त प्रमाण करू शकता. हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 1/2 वाटी किंवा 4-5 चमचे दही टाकायचं आहे. गव्हाचं पीठ अंदाजे 1 ते 1.5 वाटी लागतं तेवढं टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे मिश्रण जे आहे मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे. मिश्रण मळताना सुरुवातीला पाणी घालायचं नाही कारण आपण दही टाकलेलं आहे आणि डाळीमध्ये सुद्धा थोडंसं पाणी असतं. तर आधी मिश्रण अंदाजे मळून घ्यायचं आहे आणि पाण्याची गरज असेल तर थोडं थोडं पाणी टाकून जे घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी घट्ट राहायला पाहिजे कारण नंतर पाणी त्याला सुटतं. तर जवळजवळ ते 10-15 मिनटं आपण झाकून ठेवूया. त्याच्यानंतर लगेच मी आता पराठा लाटायला घेते. जसे की सकाळची वेळ आहे घाई गडबडीची, त्याच्यामुळे झटपट ही कामं करावी लागतात. पराठा जो आहे थोडासा जाडसरच लाटायचा आहे, पण पराठा मात्र शेकताना तव्यावर चांगला शेकून घ्यायचा आहे कारण आपण याच्यामध्ये अख्खी मूग डाळ ठेवलेली आहे जी व्यवस्थित जी आहे शिजली गेली पाहिजे पराठ्यामध्ये. त्याच्यामुळे आता पराठा मी जाडसर असं लाटून घेते आणि तव्यावर आता शेकून घेते. पराठा तुम्हाला पाहिजे तसा गोल, चौकोनी, त्रिकोनी कसाही करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. आता मी तव्यावर हा पराठा टाकते आणि दोन्ही बाजूंनी छान खरपूस ह्याला भाजून घेते. आता भाजताना मी ह्याच्यावर तूप लावलेलं आहे. आता तूप जे आहे ह्या निमित्तानेच आपल्या पोटात जातं. म्हणजे जो काही नाश्ता आहे किंवा टिफिन आहे असे पदार्थ देताना मुलांसाठी जर देत असाल तर मात्र तूप आवर्जून लावावं असं मी सांगेन आणि स्वतःसाठी घेताना सुद्धा, कारण आपण तूप काही दिवसभर खात नाही अशा नाश्त्यांच्या पदार्थामध्ये जे आहे आपण तूप खाल्लं जातं. तर छान तूप लावून खरपूस मी आता पराठा भाजून घेतलेला आहे आणि झटपट होतो, एकदम पटकन होतो. आणि जस्ट पिझ्झा कटरने मी ह्याचे 4 तुकडे केलेले आहेत, कारण कसं टिफिनमध्ये वगैरे द्यायचं असेल तर हे जरा बरं पडतं टिफिनमध्ये द्यायला आणि दिसायलाही छान वाटतं, त्याच्या मुलंसुद्धा आवडीने खातात. आता दुसरा पदार्थ करूया लगेच. इथे मी 1/2 वाटी जी उरलेली मूग डाळ आहे ती घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1/2 चमचा जिरे, 1 चमचा लाल मिरची पावडर, तुम्ही पाहिजे तर हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता, मग लाल मिरची स्किप करा, 1/2 चमचा हळद पावडर टाकलेली आहे, त्याच्यानंतर 1/2 ते 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. तुम्ही डाळीची क्वांटिटी किती आहे त्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घ्यायची आहे. आता इथे मी ब्रेड स्लायसेस घेतलेले आहेत. मी जसं मी नेहमीच होल व्हीट ब्रेड वापरते तर ह्याच्या ना एका ब्रेडच्या अशा 3-3 लांब स्लाईस करायच्या आहेत, म्हणजे स्टिक्स करायचे आहेत. आता हे जे आपण ब्रेड स्टिक्स केलेले आहेत ते जे आहेत आपण मुगाच्या डाळीचं जे बॅटर केलेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी बघायची आहे. म्हणजे बॅटर मध्ये ब्रेड पूर्णपणे भिजला पाहिजे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. तर 1-1 ब्रेड स्टिक्स ना त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि तव्यावर छान शॅलो फ्राय करायचे आहेत. हे डीप फ्राय करायची गरज नाही आहे, तर शॅलो फ्राय छान होतात आणि खूप छान लागतात. म्हणजे आता आपण हे बेसनाचेसुद्धा करू शकतो, पण ज्यांना बेसन पचत नाही किंवा बेसनामुळे पोटात त्रास होतो तर ह्यांच्यासाठी हे मूग डाळीचे जे स्टिक्स आहेत ते खूप छान असा हा पर्याय आहे. तर अशा प्रकारे हे सगळे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्या हे मूग डाळीचा हा दुसरा पदार्थ तयार झालेला आहे. छान हे ब्रेड स्टिक्स तयार झालेले आहेत जे मुलांना तुम्ही नाश्त्याला आणि टिफिनलासुद्धा देऊ शकता. तर अशा प्रकारे आपला मूग डाळीचा पराठा आणि मूग डाळीचे ब्रेडचे स्टिक्स तयार झालेले आहेत, ते मी नाश्त्याला मुलांना दिलेले आहेत, अमितलासुद्धा दिलेले आहेत. आता मी टिफिन भरून घेते, टिफिनलासुद्धा तेच देणार आहे. टिफिनला जर मी देत असेल तर नाश्ता थोडासा वेगळा देते, पण मुलांना सहसा ब्रेड वगैरे खायला आवडतो
होतो, तर मी त्यांना फक्त ब्रेडस्टिक्स दिले होते नाश्त्याला, आणि टिफिनला पराठा आणि हे दोन्ही देत आहे, आणि थोडंसं ॲपल मी त्यांना कट करून दिलं होतं. तर कसे वाटले पदार्थ? खूपच सोपे आहेत आणि खायलासुद्धा तितकेच चविष्ट असतात. एकदा नक्की करून बघा आणि केले की कसे झाले ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आय होप हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा आणि खूप जणांना शेअर करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी सुखात राहा, आनंदात राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.